आनंदवाडी येथील घरे रिकामी करण्यासाठी महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे. यामुळे तंबू ठोकून महापालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी आयुक्तांना निवेदन देऊन कायमस्वरूपी घरे देण्याची मागणी करण्यात आली. स्वच्छता कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरे देण्याचा आदेश नगरविकास खात्याने दिला आहे. यानुसार अन्य महापालिका प्रशासनाने स्वच्छता कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरे दिली आहेत, पण बेळगाव महापालिकेने या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. मात्र स्वच्छता कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून घरे रिकामी करण्याची सूचना करण्यात आली आहे. पासून आतापर्यंत 3 वेळा नोटीस बजावण्यात आली आहे. आनंदवाडी येथील पीके क्वार्टर्सच्या इमारती धोकादायक असल्याचे कारण देऊन यापूर्वी देखील 3 वेळा नोटीस देऊन 7 दिवसात रिकामी करण्याची सूचना करण्यात आली होती, पण कायमस्वरूपी घरे देण्याच्या मागणीवर स्वच्छता कर्मचारी ठाम आहेत. यामुळे प्रथम कायमस्वरूपी घरे देण्याचा निर्णय घेऊन हक्कपत्रे द्यावीत, मगच घरे रिकामी करण्यात येतील, असे निवेदन पौर कार्मिक हितरक्षण समिती आणि अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेच्या वतीने महापालिका आयुक्त इब्राहिम मैगूर यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व स्वच्छता कर्मचारी धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.